महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेतील सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता या पदांची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ती पदं ताबडतोब रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. उल्हासनगर महापालिकेतील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नगरसेवक आणि सभापती प्रमोद टाले यांनी एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. उल्हासनगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामध्ये सभागृह नेतेपदी राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री यांची निवड करण्यात आली आहे, तर विरोधी पक्षनेतेपदी किशोर वनवारी यांची निवड करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही निवडी नेमणुका महापालिका कायद्यातील तरतुदीशी विसंगत असून या पदासाठी अनुशेष भत्ते सुविधा सुरू असल्याचा आरोप टाले यांनी केला आहे. महापालिकेच्या सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता पदावर नेमणूक केली जाणारी व्यक्ती पक्षाचा नेता असणे आवश्यक आहे. तसेच सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा नेता हाच पदसिद्धरित्या सभागृह नेता विरोधी पक्षनेता पदावर पदोन्नत होणे कायदेशीर तरतुदीनुसार अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही पदांसाठी सत्ताधारी आघाडीतील पक्षांकडे सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाचा गटनेता हा सभागृह नेता आणि विरोधी आघाडीतील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाचा गटनेता हा विरोधी पक्षनेता असतो असे नगरसेवक टाले यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळेच या दोन्ही पदावर असलेल्या व्यक्ती त्यांची नेमणूक ही बेकायदेशीर असून ते रद्द करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक टाले यांनी पत्राद्वारे केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी राज्य सरकारचे नगरविकास सचिव त्याचबरोबर उल्हासनगर महापालिकेच्या महापौरांना दिले आहे. विषय असा आहे की उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होतात आणि जवळपास 1.5 वर्षापासून कोविडचा काळ चालू आहे. कोविडच्या काळामध्ये आरोग्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे आणि महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत. महानगरपालिकेचं उत्पन्न हे फार कमी असतानाही पदाधिकाऱ्यांच्या ज्या नेमणुका होतात, कायदेशीर नेमणुका ठीक आहे, परंतु पदाधिकाऱ्यांच्या ज्या बेकायदेशीर नेमणुका ही महानगरपालिका करते आणि त्या नेमणुकीवर लाखो रुपयाचा खर्च करते, हा या कमीत कमी या कोविडच्या काळात तरी थांबला गेला पाहिजे. तो पैसा आपण कोविडच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे. माझं म्हणणं आहे, सत्ताधारी पक्षातर्फे जो सभागृह नेता होतो, सभागृह नेता हा म्हणजे मुंबई प्रांतिक अधिनियम 19(1) यानुसार जो गटनेता असेल सत्ताधारी पक्षाचा त्याला डायरेक्ट नेमणूक करायला पाहिजे, त्याचं नाव डिक्लेअर करायला पाहिजे. तशीच परिस्थिती विरोधी पक्षनेत्याची आहे. विरोधी याच्यामध्ये बसलेला जो कोणी गटनेता असेल म्हणजे सर्वात मोठ्या पक्षाचा, तो अधिकृत विरोधी पक्षनेता असतो आणि यानुसार हे पदसिद्ध जे अधिकार आहेत हे अधिकार सत्ताधारी पक्षाच्या सर्वात मोठ्या संख्याबळाचा जो पक्ष आहे त्याला सभागृह नेता आणि विरोधी पक्षामध्ये जो सर्वात मोठा आहे त्याला विरोधी पक्षनेता, हे महापौरांनी फक्त घोषणा करायची आहेत. त्या महापौरांनी ते बदल नाही करायचे. बदल केलं म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की या महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी जो सर्वात मोठा पक्ष आहे त्याचा गटनेता आहे. एक गटनेता आहे आणि एक सभागृह नेता वेगळा आहे. तसंच विरोधीमध्ये पण आहे, विरोधी पक्षामध्ये पण आहे. विरोधी पक्षाचा गटनेता एक आहे आणि विरोधी पक्षनेता एक आहे. म्हणजे ह्या बेकायदेशीर निवडून म्हटल्यापेक्षा जे महापौरांनी हे केलेलं आहे, नेमणुका केल्या आहेत, त्या बेकायदेशीर आहे. 19(1)(अ) आणि 19(1)(अ)(अ) नुसार, मुंबई प्रांतिक अधिनियमानुसार, ह्या नेमणुका बेकायदेशीरपणे केल्या आहेत आणि ह्या बेकायदेशीर केलेल्या नेमणुकींवर महानगरपालिका लाखो रुपयाचा खर्च करते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कोविडच्या काळात तरी असल्या गोष्टी पदाधिकाऱ्यांनी करू नये, सत्ताधाऱ्यांनी करू नये आणि विरोधी पक्षांनी पण करू नये.
हे आतापर्यंत इतिहासामध्ये हीच प्रोसेस अंमलात येते. एकंदरीत आपण आता आवाज उठवलेला आहे तर या संदर्भात कारवाई कारवाई करणं आणि न करणं मी रितसर माझी विनंती केलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या या अशाच प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने निकालसुद्धा दिलेला आहे आणि त्या पुणे महानगरपालिकेच्या 76/45/2007 आणि ठाण्याच्या 37/32/2012 हे जे दोन प्रकरणं होते या निकालामध्ये उच्च न्यायालयाने सर्व नेमणुका या बेकायदेशीर ठरवल्या होत्या. आणि सेम परिस्थिती आज इथे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये तर मी नगरविकास मंत्र्यांना विनंती केलेली आहे, पालकमंत्र्यांना विनंती केलेली आहे, महापौरांना विनंती केलेली आहे, उपमहापौरांना विनंती केली, आयुक्तांना सचिवांना विनंती केली. माझी विनंती महापौरांना इतकीच आहे की येणाऱ्या महासभेमध्ये महापौरांनी पदसिद्ध जे अधिकार आहेत ज्याचे अधिकार आहेत त्यांचे नावं त्यांनी महासभेमध्ये मंजूर करावेत. ही माझी अगदी स्पष्ट छोटीशी विनंती आहे आणि कायदेशीर आहे ती. जर असं नाही झालं तर आपण कोर्टामध्ये जाणार नाही. निश्चित निश्चित पी आर पी याच्या विरोधात आंदोलन निश्चित उभं करेल आणि वेळ पडली तर हायकोर्टामध्ये पण आम्ही त्याविषयी पाऊलं उचलतो आहे. मात्र नगरसेवक टाले यांनी केलेले सर्व दावे आणि आरोप सभागृह नेता भारत गंगोत्री आणि विरोधी पक्ष नेता किशोर वनवारी यांनी फेटाळले आहेत. उलट टाले त्यांच्या पक्षाचे ते स्वतः एकच नगरसेवक असताना ते गटनेता पदावर कसे काय असा सवाल गंगोत्री यांनी केला आहे. देखो पहले तो जो नगरसेवक ने कंप्लेन दी है वो नगरसेवक भी हमारे सत्ता का हिस्सा है और जब नियुक्ति की गई थी तब वो किधर थे या उसके बाद उन्होंने कभी ऑब्जेक्शन लिया नहीं और आज अचानक आके ऑब्जेक्शन ले रहे हैं तो मैं कहूँगा कि ये बेबुनियाद है. और ऐसा है तो वो तो खुद अकेला एक सिंगल नगरसेवक है फिर भी चेयरमैन बन के बैठा है तो फिर उनकी भी नियुक्ति आप समझ सकते हैं किस तरीके से हुई है पूरे शहर को पता है. धन्यवाद. मैं इतनी नीचे की जाके राजनीति नहीं करता हूँ. हमें बहुत और दूसरे सारे काम हैं शहर के समाज के जो करने हैं इन्हीं में बैठ के हम टाइम नहीं गवाते. सत्ते में रहके उनका क्या कारण था आपको ऐसा? हाँ, क्या कारण? कारण जो मुझे बाहर से मालूम पड़ा है वो ऐसा है कि कोई समाज मंदिर वो बना रहे हैं अपने पैनल में, वो समाज मंदिर के विरोध में कुछ वहाँ के लोकल लोग आए थे और उन्होंने हमें रिक्वेस्ट किया कि भाई ये समाज मंदिर से हमारे घर का आने जाने का रास्ता बंद हो जाएगा, कमी इमरजेंसी में एम्बुलेंस वगैरह नहीं आएगी तो कृपया करके आप हमें वहाँ से 2-3 फुट की जगह खाली दिलवा देंगे तो हमारे लिए अच्छा रहेगा और समाज मंदिर भी बने. मगर जब हमने उसको हेयरिंग लेके स्टे किया, स्टे के बाद उन्होंने वहाँ के कुछ लोकल लोग हैं उनको मिसगाइड किया कि ये समाज मंदिर की जगह उन्होंने दिखाया कि भाई बुद्ध विहार बना रहे हैं और वो बुद्ध विहार को लेके वहाँ पे पूरा माहौल नेगेटिव कर रहे हैं. जबकि राष्ट्रवादी वो समाज मंदिर के फेवर में है और मैंने उनको ये भी बोला कि भाई आप समाज मंदिर बनाइए, ये लोगों का भी निपटारा कीजिए और चाहिए तो मैं सभागृह नेता की निधि भी देता हूँ, एक माला एक आप ऊपर बनाइए तो लोगों को और ज़्यादा सुविधा होगी. मगर पता नहीं क्यों वो कौन से जिद में है, उनको क्या राजनीति करनी है हमें समझ में ही नहीं आ रहा है. अभी उन्होंने ये तो उनसे ही पूछना पड़ेगा कि भाई उन्होंने दोनों को जानबूझ के क्यों टारगेट किया है. इसके पीछे उनका किसी का हाथ होना? अगर देखो उनको अगर कायदे और नियम से चलना होता ना तो वो अपना ही पद ग्रहण नहीं करते थे, सबसे बड़ी बात. आज जो दूसरे के ऊपर वो एलिगेशन लगा रहे हैं, पहले खुद की जो नियुक्ति हुई है वो तो देखो किस तरीके से हुई है और किस माहौल में हुई है. तर या संदर्भात महापौर योग्य ते निर्णय घेतील असे विरोधी पक्षनेते किशोर वनवारी यांनी स्पष्ट केले आहे. तो गटनेता और विरोधी पक्ष नेता का जो मुद्दा है, अभी मैंने तो वो कोई
कंप्लेंट देखी नहीं, लेकिन अगर हमारे सन्मान्य सदस्य ने लिखा है तो ये मैं बोलना चाहूँगा कि विरोधी पक्ष नेता और गट नेता हर जगह पे अलग अलग हैं और उसमें करना जनता का काम ही है। और हमारे महानगर पालिका में तो आप देखेंगे, आपको ये समझो अचरज लगेगा कि आप यहाँ पर जैसा उदाहरण पूरे भारत में किधर भी नहीं हुआ कि हमारा विरोधी पक्ष नेता का किशोर वनवाड़ी का और जमुना दास पुरस्वानी जी ग्रुप लीडर भाजप दोनों का चेंबर एक ही है, हम एक ही चेंबर में बैठे हैं, दोनों के बोर्ड बाहर लगे हुए हैं आप देख सकते हैं। तो इधर गट नेता भी भाजप का है, विरोधी पक्ष नेता भी भाजप का है, करना उनको भी पब्लिक के काम है, करना हमको भी पब्लिक के काम है। और हम ये गट नेता और विरोधी पक्ष नेता का भली चेंबर अलग अलग हो, लेकिन काम तो शहर का, महानगर पालिका में स्टाफ का, पूरे शहरवासियों का ही करना है। ये जो गट नेताओं का, विरोधी पक्ष नेता का, सभागृह नेता का ये जो मुद्दा रहता है, ये महासभा में माननीय महापौर जी अलाउंस करती हैं और ये पूरे हाउस का डिसीजन रहता है। तो आज जितने भी पदाधिकारी बैठे हैं वो महासभा में अलाउंस किए गए हैं, वो बैठे हैं और हमको माननीय महापौर जी ने और पूरी महासभा ने और कोंकण भवन का भी, जब जब भी ग्रुप लीडर ग्रुप बनाया तो भी कोंकण भवन की भी सबको ग्रुप जितने भी बने हैं उनकी मान्यता है, तभी वो गट नेता बनता है। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।